नमस्कार, मी क्षमा गोडबोले, रसथाळ या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। सर्वांकडे दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू झाली असेल, त्यात अनेक प्रकारचे पोह्यांचे चिवडे, चुरमुऱ्याचे चिवडे वगैरे आपण बनवतोच, पण यातच एक नाविन्यपूर्ण असा मिसळीचा चिवडा आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया या मिसळीच्या चिवड्याला। दिवाळीतल्या फराळाची लज्जत वाढवूया, जोडीला मिसळीचा चिवडा बनवूया। मिसळीचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। चार वाटी जाड पोहे घेतलेत, वाटाणे घेतलेत, काल रात्री भिजत घातले होते, आता फडक्यावर ते छान सुकवून घेतलेत। मसूर डाळ घेतली आहे एक वाटी, ती पण काल रात्री भिजत घातली होती आणि आता फडक्यावर टाकून सुकून घेतली आहे। मूग घेतलेत एक वाटी, ते पण रात्री भिजवून ठेवले आणि आता फडक्यावर टाकून सुकवून घेतलेत। शेंगदाणे सुद्धा रात्री भिजवून ठेवले होते आणि आता ते सुकवून घेतलेत। चण्याची डाळ घेतली आहे, ही सुद्धा रात्री भिजवून ठेवलेली होती। कढीपत्ता घेतलेला आहे, बेदाणे तुम्हाला हवे त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता। एक चमचा साखर घेतली आहे, पाव चमचा हिंग घेतलाय, पाव चमचा हळद घेतली आहे, एक चमचा तिखट घेतलाय, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। काजू घेतले, तेही तुम्हाला हवे त्या प्रमाणात कमी जास्त तुम्ही करू शकता। 15 ते 20 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि तळणीसाठी तेल। चिवडा बनवण्यासाठी आपण कढई तापत ठेवले, त्याच्यात तेल घालून घेतले व्यवस्थित, कारण सगळं आपल्याला तळून घ्यायचंय आणि याच कढईमध्ये आपण चिवड्याची फोडणी सुद्धा करणार आहोत। सर्वप्रथम काजू घालून ते तळून घेऊया। आपले काजू असे छान गोल्डन ब्राउन रंगावर आपण तळून घेतलेत। काजू तळून झालेत, आता आपण बेदाणे तळून घेऊया। बेदाणे असे छान फुलून येतात तळल्यावर आणि मग ते चिवड्यामध्ये छान लागतात। आता जे आपण वाटाणे घेतले होते ते तळून घेऊया। वाटाणे चांगले मंद आचेवर खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे, त्याला थोडा वेळ लागतो, नाहीतर मग आतन कच्चे राहतात। आपले वाटाणे तळून झाले, आता आपण मसूर डाळ तळून घेऊ। आपली मसूर डाळ तळून तयार आहे। आपले मसूर तळून झालेत, आता आपण मूग तळून घेऊया। आपले मूग तळून झाले, आता आपण भिजवलेली चणा डाळ तळून घेऊया। आपली चणा डाळ तळून झाली आहे। चणा डाळ तळून झाली, आता शेंगदाणे तळून घेऊया। आपले शेंगदाणे तळून झाले। पोहे तळून घ्यायचे, ते या झाऱ्यामध्ये टाकायचे आणि मग छान तळून घ्यायचे। पोहे तळून झालेत, पोहे झटकन तळून होतात। आता मिसळीच्या चिवड्याची फोडणी करून घेऊया। सगळे जिन्नस आपले तळून झालेत, याच्यामध्ये मोहरी घालायची नाहीये, हिंग घालूया, हळद घालूया, तिखट घालूया, मिरच्यांचे तुकडे घालूया, कढीपत्ता घालूया आणि एक 5 मिनिटं ढवळून घेऊया। ढवळून झाल्यावर त्यात आपण सगळं तळलेलं जे आहे ते सगळं टाकून घेणार आहोत, मीठ आणि साखर घालून घेणार आहोत। आपली फोडणी झाली, आता सगळे तळलेले जिन्नस घालू। आता बेदाणे घालूया, काजू घालूया, साखर घालूया आणि चवीला मीठ घालून छान मिक्स करून घेऊया आणि मग सर्व करूया। मिसळीचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। मग कसा वाटला तुम्हाला हा मिसळीचा चिवडा? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राइब करा। धन्यवाद। नक्की करून बघा हा मिसळीचा चिवडा।
निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत रहा।